ऐन हिवाळ्यात अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेले दोन दिवस पुण्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे. मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर साचलेलं आहे. नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागतोय. आपण आजूबाजूला पाहू शकतो वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात पाणी आपण साचलेलं पाहू शकतो. नागरिकांना खूप मोठ्या त्रासाचा सामना इथे करावा लागतोय. काय सांगशील या अचानक बरसलेल्या पावसामुळे किती तुला त्रास सहन करावा लागला? खूप पाणी आहे तिथे, खूप भरलं आहे, गुडघ्या एवढं पाणी आहे आणि चालता पण येत नव्हतं आणि खूप रिक्षा पण नाही, काय नाही, तसंच यावं लागलं आणि खूप घाण पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी असं वाटतंय ते आणि सगळं पाणी वरती आलंय, मध्येच खड्डे आहेत. तुम्ही बघू शकता इथे साईडला खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. मोठ्या प्रमाणात कचरा या पाण्यामधून आलेला आहे. नागरिकांना चालताना खूप मोठ्या त्रासाचा सामना इथे करावा लागतोय. गाड्यासुद्धा या रस्त्यातून जात नाही आहेत. गाड्या इथून न्यायलासुद्धा नागरिकांना प्रॉब्लेम होतो आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच या पावसाने जनजीवन विस्कळीत केलेलं आहे. तर हे काका आहेत, त्यांना काय वाटतं, त्यांची प्रतिक्रिया या पावसाबद्दल आपण घेणार आहोत. तर काका काय सांगाल? रस्त्यांबद्दल काय सांगाल? त्याच्यामुळे हिवाळी पाऊस जर या पावसाला बोललं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. कारण रेनकोट वापरावं की स्वेटर वापरावं असा प्रश्न आता या पावसामुळे पुणेकरांना पडलेला आहे. गेले दोन दिवस हा बळीराजा सतत सुरू आहे आणि उद्या सुद्धा हा पाऊस असाच बरसणार आहे का हे आता पाहावं लागेल. पूजा सोनावणे, पोलीसनामा, पुणे.